पाय होते ना मगाशी? हो, कशासाठी? की कुंडी म्हणजे टाकायला, कुंडी म्हणजे दानपेटीत टाकायला बोलतो. येस, दानपेटी. नाही, तू बर्थडे आहे तुझा, टाक 500 रुपये. काय आलं त्यात? 500 रुपये चालतं देवाला? चालतं, पण आता सध्या बजेट कमी आहे. आज फुल धार्मिक टिक्का बिका बघ कसा लावला. काय बोलतो, पोरगी भेटेल त्याला? टिक्का धार्मिक त्याला लग्नासाठी इच्छुक वर आहे. हो, एक चांगली सुशील आणि धार्मिक मुलगी बघा. बायोडेटा असेल तर पाठवा तुमचा, मी डिस्क्रिप्शन मध्ये देईनच त्याचा बायोडेटा. नमस्कार मित्रांनो, मी रोहन पॉट, ERP ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप स्वागत करत आहे. टायटल आणि थंबनेल कळलं असेल आजचा ब्लॉग काय असणार आहे तो. सो आज माझ्या मित्राचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे त्याचा खास, आजचा दिवस त्याच्यासाठी आहे फुल. सो त्यांनी काल मला एक मेसेज केला, चल उद्या येतोयस का, म्हणजे दर्शन करूया आपण, जरा देवदर्शन करूया. मग ठीक आहे, चला जर जाऊया. मग आहे त्याला कंपनी द्यायला मी चाललो आहे आज मुंबईतील देवदर्शन करणार आहोत. आणि कुठले कुठले मंदिर आहे सगळं त्याचाच प्लॅन आहे, तोच मला फिरवणार आहे ॲक्च्युली. तर आता वाजले सकाळचे 9:30 आणि आता मला पोचायचं 11 वाजेपर्यंत दादरला. दादरवरून तो मला पिक करणार आहे. सो लेट्स गो. आज तो बर्थडे बॉय राजेश अभिराज अंडूगुंडू थंडा पाणी साऊथचा मित्र. त्याला मराठी एवढे कळत नाही, कळतं कळते काय कळतं काय कळतं तुला सांग. सो आज तुझा बर्थडे आहे, तर हॅपी बर्थडे ब्रो. थँक्यू. तर आता हाच आपल्याला कुठे कुठे फिरवणार आहे? पहिलं कुठे जायचं आपल्याला? पहिला सिद्धिविनायक टेम्पल. अच्छा, त्याच्यानंतर? त्याच्यानंतर आपण जाऊया महालक्ष्मी. अच्छा, हाच सगळा स्पॉन्सर आहे, हाच आहे आज. कधी पार्टी देत नाही, आज भेटल्या सगळ्यांना कापायला. सो चला डायरेक्ट पहिल्या जाऊया सिद्धिविनायकला. हो, लेट्स गो. अजून काय झालं नाही आहे, झालं राजू फुल टेन्शन मध्ये आहे, किती वेळ लागेल काय माहित नाही. नाही, चालेल चालेल ना, वेळ झाला तर चालेल चालेल. लगे सुट्टे पाय होते ना मगाशी? हो, कशासाठी? की कुंडी म्हणजे टाकायला, कुंडी म्हणजे दानपेटीत टाकायला बोलतो. येस, दानपेटी. नाही, तू बर्थडे आहे तुझा, आज टाक 500 रुपये. काय आलं त्यात? 500 रुपये चालतं देवाला? चालतं, पण आता सध्या बजेट कमी आहे. अजून खूप अरे चालेल, हिंदीत बोल, हिंदीत बोल. और बाकी टेम्पल भी घुमना है, तो वहां पर भी डालना है, तो देखना पड़ता है. पण आज तुला दान केलं पाहिजे, एवढे टाकणार ना आज तू 500 तर 500, तुला जे डबल भेटणार, कळलं का? ठीक आहे, बघू. आमचं सिद्धिविनायकचं दर्शन झालेलं आहे मस्त पैकी. आणि आता आम्हाला आमचा एक फ्रेंड मिळालेला आहे डिप्लोमा पासूनचा. आता हा सौरभ हळदणकर डिप्लोमा पासून झाला मित्र. आणि आता किती वर्षांनी भेटतो आपण? अरे कॉलेज नंतर. कॉलेज नंतर? अरे बापरे, किती तरी खूप झाले ना. 5 किती वर्ष झाली? 2014. तू काय मावा खाल्लाय का एवढा हळू का बोलतोय? 2014. हा, असं मोठ्याने बोल ना. भूक लागली आज पार्टी हा देणार आहे, बर्थडे बॉय आहे आपल्याकडे, स्पॉन्सर आहे, तू टेन्शन नको घेऊ. भावाचं लग्न झालंय, अभिनंदन न बोलल्याबद्दल आम्हाला. थँक्यू, बरं वाटलं जरा. असे मित्र आहेत ना एक एक, म्हणून आम्ही यांच्याशी जास्त कॉन्टॅक्टमध्ये राहत नाही. आम्हाला बोलवतच नाहीत कुठल्या यायला फंक्शनला, चांगल्या तरी कार्याला बोलत जा तुम्ही. असतंय बघ असा निर्लज्जासारखा. आज फुल धार्मिक टिक्का बिका बघ कसा लावला. काय बोलतो, पोरगी भेटेल त्याला? टिक्का धार्मिक त्याला लग्नासाठी इच्छुक वर आहे. हो, एक चांगली सुशील आणि धार्मिक मुलगी बघा. हो, बायोडेटा असेल तर पाठवा तुमचा, मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच त्याचा बायोडेटा. चालेल चालते की बोला चालते. राजेश आहे ना, राजेश त्याच्यावर फिरतो ना, त्याचं लग्न होतं. म्हणजे पहिला आहे ना हा सुमित बरोबर फिरायचा, तर ते सुमितचं लग्न झालं म्हणजे. आणि आता त्याच्यानंतर सौरभ बरोबर फिरायचा, या सौरभचं पण लग्न झालं अचानक. अचानक लग्न झालं, विचार करा. आज माझ्यावर फिरतोय म्हणजे फुल चान्स आहेत. मॅगी, याला मी मॅगी बोलायचो कॉलेजमध्ये असताना, तर दिसतोय आता मॅगी. बाय मॅगी. बाय. विरहाचं दुःख होतंय मला. हो, मला जावं लागलं. हो, भेट पुन्हा काहीतरी. हो, बसूया आपण. हो, नक्की बसूया. चलो चलो, बाय बाय. चले,
महालक्ष्मी मंदिरामध्ये इकडे दर्शन घेणार आहोत. बघूया किती वेळ लागतो इकडे दर्शन घ्यायला. महालक्ष्मीचं दर्शन आमचं झालेलं आहे. नेक्स्ट कुठे जायचं आपल्याला? श्री स्वामीनारायण. अच्छा, जवळ नेक्स्ट टू, हां नेक्स्ट टू श्री महालक्ष्मी टेम्पल. ओके, नेक्स्ट. आमचं स्वामीनारायण मंदिर सुद्धा बघून झालेलं आहे, त्याच्या पण दर्शन घेतलं. आता आम्ही टिकतो आहोत इस्कॉनला. इस्कॉनला पार्किंग करणार पहिले बाबुलनाथ जायंगे ना. इस्कॉन इस्कॉन पहिले इस्कॉनला जाणार, त्याच्यानंतर बाबुलनाथ मंदिरला. इस्कॉनला आलेलो, पण इस्कॉनचा टायमिंग आहे 4:30 त्याच्यामुळे बंद आहे आता मंदिर. तर चाललो पहिलं बाबुलनाथला. चलो, मंदिर मंदिराला चढायला पायऱ्यासुद्धा आहेत. आता आम्ही पायऱ्यांवरून चढत चाललो. 110 का 150 पायऱ्या आहेत टोटल. फर्स्ट टाइमच आहे जसं, कधी आलं नव्हतं बाबुलनाथला. बाबुलनाथची कहाणीसुद्धा आहे, तुम्हाला सांगतो मी ती स्टोरी. बाबुलनाथ मंदिराची अशी आख्यायिका आहे की सुमारे 2 शतकांपूर्वी मलबार हिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगराळ प्रदेशाचा आग्नेय भाग, जेथे भगवान बाबुलनाथाचे प्राचीन मंदिर आहे, ती जागा एका पांडुरंगा नावाच्या माणसाची होती. तो श्रीमंत सोनार होता. त्याचे गुरे आजूबाजूला चरायला जायचे. चराऊ जमीन असल्याने पांडुरंगाच्या गोठ्याची काळजी घेणाऱ्या बाबुलला काळजी घेण्यासारखे काहीच नव्हते. एकदा गोठ्यात असणाऱ्या कपिला गाईने दूध देणे बंद केल्याचे लक्षात आले. चौकशी केल्यावर बाबुलने सांगितले की गाय घरी येण्यापूर्वीच एका बिंदूवर पोचते आणि स्वतः तिचे सर्व दूध काढून टाकते. दुसऱ्याच दिवशी पांडुरंगाने ते दृश्य पुन्हा पाहिले आणि जेव्हा ती गाय कपिला तिच्या नेहमीच्या कृतीची पुनरावृत्ती करत होती तेव्हा तो भारावून गेला. तेथे त्या ठिकाणी नंतर खोदकाम करण्यात आले. तिथे स्वयंभू शिवलिंग प्रकट झाले. हे तेच ठिकाण आहे जिथे मंदिर बांधले गेलेले आहे. राजू, कसं वाटलं मग तुला? आज तुझा बर्थडे आहे एक तर, आणि एवढं मला मुंबई दर्शन करवतोयस, तुला कसं वाटलं पहिले मला सांग. मुंबई दर्शनावर खूप एनर्जी वाटलं, खूप आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स झाली. हां, वाईब्स येते, खूप छान वाटलं. मंदिरात मंदिरात जायला असे स्टेअर केससुद्धा आहेत आणि इथे लिफ्ट आहे. बघा इथे येतात ना पब्लिक, इथून लिफ्ट आहे जाण्यासाठी. तर अशा गाड्यासुद्धा आहेत ज्यांना कोणा त्रास असेल पाय, म्हणजे पायी चालायचा किंवा ज्येष्ठ नागरिक असेल त्यांच्याकडे अशा गाड्या आहेत. बाबुलनाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत इस्कॉनला. आमचं शेवटचं दर्शन आहे व्यंकटेश देवस्थान.
राजू मला इथे घेऊन नेलेला आहे. मी फर्स्ट टाइम येतो, बघूया आता काय होतं आतमध्ये, कसं वाटतं आम्हाला. लेट्स गो. प्रसाद मिळाला आहे मस्तपैकी. आता आम्ही प्रसाद इथे मस्तपैकी घातलं, राजेशने मस्तपैकी असं दर्शन घेतलेलं आहे. सो मित्रांनो, आमचं देवदर्शन वगैरे सगळं करून झालेलं आहे. सो आपण काय काय बघितलं आज? सिद्धिविनायकला गेलो पहिला, श्री महालक्ष्मी टेम्पल, त्याच्या बाजू श्री स्वामीनारायण टेम्पल, नंतर बाबुलनाथ टेम्पल आणि इस्कॉन श्री व्यंकटेश्वर स्वामी टेम्पल. अच्छा, गेलो. एवढं आमचं देवदर्शन झालेलं आहे, सगळं पॉसिबल झालं. ह्याचाच प्लॅन होता बड्डे बॉयचा. सो राजूला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा बड्डेच्या वाढदिवसाच्या. खूप खूप शुभेच्छा तुला राजू. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थँक्यू मेले. थँक्यू थँक्यू. ह्याचं मराठी करत कच्चे नुसतं बोलतो की समजलं त्याला काय समजत नाही. खूप भाविक झालो आज मी. भाविक एवढं पण मराठी बोलू नको रे बाबा, एवढं मला पण येत नाही. सो आज खरंच खूप मजा आली आणि थोडं बरं वाटलं. पॉझिटिव्ह एनर्जी होती आज सगळीकडे, म्हणजे आम्हाला तरी वाटलं की पॉझिटिव्ह एनर्जी होती. मस्त खाऊन पिऊन आणि त्यात जुना मित्र एक भेटलेला, म्हणजे डिप्लोमा वाचूनचा माझा सौरभ हळदणकर, तर खूप वर्षानंतर भेटला. त्याचे म्हणजे खूप आमचे थॉट्स, म्हणजे खूप विचार होते ते, जुन्या जुन्या गोष्टी गप्पा गोष्टी केल्या आम्ही, तर मजा आली जरा त्याच्याबरोबर बोलताना. सो या ब्लॉग सेंड आपण आता इथेच करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ नवीन पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत